नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। कचरा व्यवस्थापन व घंटा गाडी बाबत प्रभाग क्रमांक 6 मधील न्यूक्लियस हॉस्पिटल समोर तसेच अक्षय अपार्टमेंट, जय अजय अपार्टमेंट, उदय अपार्टमेंट या परिसराच्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे व रस्त्यावर पडलेल्या औषधांमुळे कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास होऊ शकतो व रोगराई पसरू शकते। संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करून सदर भागात एक दिवस आड घंटा गाडी कचरा उचलण्यास पाठवण्यात यावी, तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन नगरपालिका दालनात करण्यात येईल व या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असं निवेदन नवनिर्माण सेनेचे विभागीय प्रमुख किरण प्रशांत रोकडे यांनी दिलं। यावेळी समर्थ मुर्तडक, संकेत पाळंदे, विशाल बटेजा, साहिल पगारे, प्रतीक कदम, ओम जगताप, ऋषभ साबे, मोहित कुलकर्णी, शिवम बांगर, यश गदिया, विकास अरुण, अजिंक्य पंडित, राज गोसावी, विशाल अरुण, आदर्श गोसावी, सोनू पठाण उपस्थित होते। नमस्कार, मी किरण प्रशांत रोकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग प्रमुख। आज महानगरपालिकेमध्ये निवेदन द्यायचे कारण असे की अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील सावेडी विभागात न्यूक्लियस हॉस्पिटल, जय अजय अपार्टमेंट, उदय अपार्टमेंट व अक्षय अपार्टमेंट या विभागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। कचरा रोडवर झालं, रोडच्या आजूबाजू झालं, शिवाय हॉस्पिटल समोरही झालं। 15-15 दिवस कचरा पडलेला आहे आणि हा कचरा एक प्रकारचा नसून यामध्ये काही इथं हॉस्पिटलचा पण कचरा आहे, काही ठिकाणी जो आहे फळांचे झिलके, नारळाचे कवट्या वगैरे असे पडलेले आहेत। खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात हा कचरा पडलेला आहे आणि पालिका प्रशासनाकडून किंवा पालिका अधिकाऱ्यांकडून म्हणजे कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे। घंटा गाडी जी आहे ती टाईमवर येत नाही आहे, कचरा साफ करणारे कर्मचारी तिथे टाईमवर नसल्यामुळं खूप प्रकार घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। तरी आज मी आयुक्तांना निवेदन देऊन निवेदनामध्ये अशी विनंती केलेली आहे की आमच्या सदर प्रभागामध्ये घंटा गाडी जी आहे ती नियमितपणाने तुम्ही चालवावी, नियमितपणे तिथे आणावी व जी काही कचरा आतापर्यंत जो साठलेला आहे त्याची लवकरात लवकर विल्हेवाट करावी। जर पालिका प्रशासन व आयुक्त साहेबांनी याची जर येत्या 5-6 दिवसात गंभीर दखल घेतली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या दालनामध्ये मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या प्रकारास पूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते जबाबदार राहतील। प्रतिनिधी मुंतजर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब